गुड मॉर्निंग एवरीबॉडी। फिजिकल केमिस्ट्री सेमिस्टर नंबर 2 पेपर नंबर 3। सो नेम ऑफ द टॉपिक इज केमिकल काइनेटिक्स। सो वी हैव ऑलरेडी कंप्लीटेड द टॉपिक थर्मोडायनेमिक्स। इन देयर वाज टू पार्ट्स, फर्स्ट इज थर्मोडायनेमिक्स एंड सेकंड इज थर्मोकेमिस्ट्री। नाउ लेट्स स्टार्ट विद द केमिकल काइनेटिक्स। सो व्हाट डू यू मीन बाय केमिकल काइनेटिक्स? सो स्टडी ऑफ वेलोसिटी और रेट ऑफ केमिकल रिएक्शंस, रासायनिक समीकरणांचा वेग त्याला आपण म्हणतो, त्याला केमिकल कायनेटिक्स। कायनेटिक्स हा वर्डच असा आहे, तुम्ही बघता कायनेटिक, कायनेटिक होंडा आपण असं म्हणतो। कायनेटिक इट इज रिलेटेड टू स्पीड और व्हेलॉसिटी, और त्याला आपण त्या काय म्हणतो, रेट ऑफ अ केमिकल रिॲक्शन। सो व्हॉट इज रेट ऑफ रिएक्शन? डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन पर युनिट टाईम, दॅट इज मायनस dC/dt। जसं जसं टाईम निघून जाईल तसं तसं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होतं। हे कशाचं होतं? रिॲक्टंट। आता एखादी रिॲक्शन घेतली तर रिॲक्टंट इट गिव्ज प्रॉडक्ट, तर रिॲक्टंटचं प्रॉडक्टमध्ये कन्वर्ट होत जाते। केव्हा? हे जसं जसं टाईम निघून जाईल, 1 मिनिट झाला रिॲक्शन स्टार्ट होऊन, 2 मिनिट झाले, 3 मिनिट झाले, तर रिॲक्टंट हळूहळू काय होतो, कंझ्युम व्हायला लागतो आणि त्याचं रूपांतर प्रॉडक्टमध्ये व्हायला लागतं। म्हणजे कॉन्सन्ट्रेशन रिॲक्टंटचं कमी होतं ॲज अ टाईम गोज ऑन, ती जी काय व्हॅल्यू असेल त्याला आपण काय म्हणतो, रेट ऑफ रिॲक्शन। सो मायनस dC/dt, सी इज द कॉन्सन्ट्रेशन, T is the time, and negative sign indicates the decrease in concentration. So in this equation, C concentration of the reactant, T time in minute or second, negative sign indicates decrease in concentration per unit time. So rate of chemical reaction or velocity of chemical reaction or speed of chemical reaction is equal to minus dC/dt. So here you see the graph, rate against time. As time goes on, time jasa jasa pudat jail tasa tasa rate kay hoto, रिॲक्शनचा तुमचा डिक्रीज होत येताना दिसतो। बघा आता टाईम इथं तुम्हाला दिसतो, हा टाईम, ह्या टाईमला काय आहे, हा रेट आहे। टाईम कमी झाला, रेट वाढला, टाईम कमी झाला, रेट वाढला। म्हणजे ॲज अ टाईम व्हेरिएशन ऑफ रेट ऑफ रिॲक्शन ऑर व्हेलॉसिटी ऑफ रिॲक्शन विथ टाईम, डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन पर युनिट टाईम, दॅट इज द रेट ऑफ रिॲक्शन। आता इथं बघा, हा रेट आहे, टाईम आहे, रेट कमी झाला, टाईम वाढला, रेट कमी झाला, टाईम वाढला। म्हणजे टाईम जसं जसं वाढत जाईल तसं जसं रेट ऑफ केमिकल रिॲक्शन हा कमी कमी होत जातो, कारण सुरुवातीला इनिशियली रिॲक्शन स्टार्ट झाल्या झाल्या त्याचा वेग फास्ट असतो, जशी जशी रिॲक्शन टाईम गोज ऑन तसं तसं रेट त्याचा कमी होतो, तोच हा आपल्याला ग्राफ दाखवतो। तर व्हॉट डू यू मीन बाय रेट कॉन्स्टंट ऑर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट? कन्सिडर द रिॲक्शन एक्स प्लस वाय, इट गिव्ज प्रॉडक्ट्स। सो इन दिस रिॲक्शन एक्स अँड वाय आर रिॲक्टन्स अँड प्रॉडक्ट इज देअर व्हॉट एवर मे बी। सो सी एक्स हिअर कॉन्सन्ट्रेशन ऑफ एक्स, सी वाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ वाय ॲट एनी टाईम टी। जे रिॲक्शन सुरू झालेलं आहे आणि काहीतरी एक टाईम निघून गेलं आहे, 2 मिनटं असेल, 3 मिनटं असेल, त्याला आपण टाईम टी म्हटलेला आहे, तो टाईम किती आहे, टी। देन रेट, रेट मायनस dC/dt आपण इथं बघितलेला, डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन पर युनिट टाईम इज प्रपोर्शनल टू, कशावर अवलंबून असतो, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्स, दॅट इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ एक्स इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ वाय। अँड व्हेन यू रिमूव दिस प्रपोर्शनॅलिटी साईन बाय equality sign, then there is a some constant, and this constant here is the k. So minus dC/dt is equal to k into cx cy. This k is called as rate constant or velocity constant. Ya k la kay mhatla jata, rate constant kiwa velocity constant ase mhatla jata. Next, unit of velocity constant. So it depends upon the order of reaction. Ata ithe kay orders astat reactions, he tumhi mala vatte 11 12 la shiklela, first order reaction, second order reaction, nantar apan te bagnar आहोतच। सो इट डिपेंड्स अपॉन ऑर्डर ऑफ रिएक्शन। सो मायनस dC/dt, डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन पर युनिट टाइम, इज इक्वल टू के इंटू सी, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ दॅट रिॲक्टेड। सो के इज इक्वल टू, केची व्हॅल्यू काय येईल, dC/dt इंटू सी, हे सी मी इकडं घेतलेलं आहे। सो सी म्हणजे काय आलं, कॉन्सन्ट्रेशन, कॉन्सन्ट्रेशन कशामध्ये मेजर करतो, मोल्स पर dm³। परत dt, टी टाईम कशामध्ये मेजर केला, मी सेकंडमध्ये गृहीत धरला, आणि परत कॉन्सन्ट्रेशन मोल्स पर dm³। जे मोल्स पर dm³, मोल्स पर dm³ कॅन्सल होईल, 1/s, दॅट इज sec^-1, और इन केस ऑफ मिनिट इट इज minute^-1। सो दिस इज फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, व्हॉट इज द युनिट ऑफ के, पर सेकंड ऑर पर मिनिट। नाव इन केस ऑफ सेकंड ऑर्डर रिॲक्शन, मायनस dC/dt इज इक्वल के इंटू c², सेकंड ऑर्डर आल्यामुळे तर स्क्वेअर आलेला आहे। आता काय झालं बघा, देअरफॉर के इज इक्वल टू मायनस dC/dt इंटू c², खालची हे खाली आलेलं। सो मोल्स पर dm³ कॉन्सन्ट्रेशन, dt परत टाईम सेकंडमध्ये आला, आणि c² म्हणजे मोल्स पर dm³चा पर स्क्वेअर आला, म्हणजे 1 mol/dm³, 1 mol/dm³ कॅन्सल झालं, हा पर सेकंड वर गेला, हे परत वर गेलं,
काय झालं, डीएम क्यूब पर मोल पर सेकंड. सो फॉर सेकंड ऑर्डर रिएक्शन द युनिट ऑफ व्हेलॉसिटी कॉन्स्टंट के इज डीएम क्यूब पर मोल पर सेकंड, फॉर फर्स्ट ऑर्डर इट इज पर सेकंड और पर मिनट. सो दिस इज अबाउट द व्हेलॉसिटी कॉन्स्टंट. नाउ व्हॉट आर द डिफरंट फॅक्टर्स विच अफेक्ट्स रेट ऑफ रिएक्शन. प्रत्येक गोष्टीला काहीतरी विरोध करणारी आपण समाजामध्ये बघितलं तर माणसं असतात, पण इथंसुद्धा केमिस्ट्रीमध्ये सुद्धा केमिकल रिॲक्शनला विरोध करणारी काही गोष्टी असतात. कुठले फॅक्टर्स परिणाम करतात, काही चांगले परिणाम करतात, काही वाईट पद्धतीनं परिणाम करतात. सो फर्स्ट इज द नेचर ऑफ रिॲक्टंट. रिॲक्टंटचं नेचर कसं आहे, एक्स प्लस गिव प्रॉडक्ट तर एक्स आणि वाय, किंवा ए प्लस बी गिव्ह प्रॉडक्ट, तर ह्या ए आणि बीचं नेचर कसं आहे त्याच्यावर बरंच काही अवलंबून आहे. सो रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड्स ऑन नेचर ऑफ रिॲक्टिंग स्पेसिस, स्ट्रेंथ ऑफ द बॉन्ड्स. आता रिॲक्टिंग सबस्टन्स आहेत, तो जे रिॲक्टिंग सबस्टन्स आहे त्यामुळे बॉन्डची स्ट्रेंथ काय आहे, बॉन्डची बळकटी काय आहे. प्रत्येक रिॲक्टंट किंवा प्रत्येक सबस्टन्स किंवा प्रत्येक मॉलिक्यूल हा बॉन्डने तयार झालेला असतो, तर बॉन्डची बळकटी किती आहे, किंवा तो बळकट असलेला बॉन्ड तोडायला आपल्याला काय करावं लागेल, त्याची स्ट्रेंथ किती आहे, त्याची पॉवर किती आहे, त्या पॉवरवर हे सगळं अवलंबून आहे. इन सर्फेस एरिया ऑफ सॉलिड रिॲक्टंट, तो जो रिॲक्टंट आहे त्याचा सर्फेस एरिया किती आहे, तो लहान आहे की मोठा आहे की मध्यम आहे, त्याच्यावर सुद्धा अवलंबून असतं. लार्जर दिस सर्फेस एरिया इन्क्रीजेस द रेट ऑफ रिॲक्शन. तेवढा सर्फेस जेवढा जास्त असेल रिॲक्टंटचा, तेवढी रेट ऑफ रिॲक्शन काय होते तुमची वाढ. सो द फर्स्ट फॅक्टर विच अफेक्ट्स द रेट ऑफ रिॲक्शन, दॅट इज नेचर ऑफ रिॲक्टंट. नेक्स्ट, कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट. आता हे जे काय रिॲक्टंट आहेत, एक्स प्लस वाय असेल किंवा ए प्लस बी असेल, तर ह्या रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन काय असेल. सो इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टिंग सब्स्टन्सेस. सो रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीज काय होतो, इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टिंग सब्स्टन्सेस. कॉन्सन्ट्रेशन वाढलं, वन नॉर्मल ऐवजी टू नॉर्मल घेतलं, टू नॉर्मल ऐवजी थ्री नॉर्मल घेतलं, थ्री ऐवजी फोर घेतलं, असं कॉन्सन्ट्रेशन वाढत गेलं तर रेट ऑफ केमिकल रिॲक्शन वाढतो. सो व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट. सो ॲज अ टाईम गोज ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टिंग सब्स्टन्सेस डिक्रीजेस. आपण बघितलं टाईम जसं जसं निघून जातो तसं तसं रिॲक्टिंग सबस्टन्सेस आहेत, रिॲक्टन्स आहेत, त्याचं कॉन्सन्ट्रेशन हळूहळू कमी होतं. सुरुवातीला रिॲक्शन फास्ट असते, जसा वेळ निघून जाईल तशी तशी रिॲक्शन स्लो होते. सो रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीजेस इन कॉन्सन्ट्रेशन, इन्क्रीजेस द नंबर ऑफ इफेक्टिव्ह कोल्युशन. आता कॉन्सन्ट्रेशन वाढल्यानंतर काय होतं, वन नॉर्मलऐवजी टू नॉर्मल घेतलं, नंबर ऑफ मॉलिक्युल्स वाढले, नंबर ऑफ मॉलिक्युल्स वाढल्यानंतर एकमेकामध्ये त्याची मिक्स होण्याची प्रक्रिया जी आहे ती संख्या जास्त असल्यामुळे ती आपोआप जास्त झाली, आणि जास्त झाल्यामुळे रेट ऑफ केमिकल रिॲक्शन वाढला. सो नंबर ऑफ इफेक्टिव्ह कोलिजन्स म्हणजे एकमेकात संपर्कात येण्याची जी प्रक्रिया आहे ती कॉन्सन्ट्रेशन वाढल्यानंतर, नंबर ऑफ मॉलिक्युल्स वाढल्यानंतर वाढते. सो दॅट्स वाय द रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन अँड डिक्रीजेस विथ डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन. नाउ थर्ड फॅक्टर प्रेशर. ओनली इन केस ऑफ गॅसेस रिॲक्शन अँड डिपेंडिंग ऑन द नेचर ऑफ द गॅसेस. आता प्रेशरचा विचार केला तर गॅस वापरून सॉलिड किंवा लिक्विडवर प्रेशरचा विचार होत नाही, गॅसेस रिॲक्शन असेल त्यावेळी प्रेशरचा विचार होतो. आणि कशावर अवलंबून असतो, डिपेंडिंग ऑन नेचर ऑफ द गॅसेस रिॲक्शन. ती रिॲक्शन कशा पद्धती आहेत किंवा ते रिॲक्टन कशा पद्धतीचे आहेत, हायड्रोजन आहे, नायट्रोजन आहे, अमोनिया आहे, कुठल्या पद्धतीचे गॅसेस आहेत, त्याच्यावर हे प्रेशर अवलंबून असते. सो फर्स्ट नेचर ऑफ द रिॲक्टन, सेकंड कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टन, थर्ड प्रेशर ऑफ द रिॲक्टन, नाउ फोर्थ टेम्परेचर. सो रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. टेम्परेचर वाढवल्यानंतर रेट ऑफ रिॲक्शन वाढतं. आणि परत इथं तेच कारण आहे, टेम्परेचर वाढलं की त्याची कायनेटिक एनर्जी मॉलिक्युलची वाढते, आणि कायनेटिक एनर्जी वाढली की एकमेकाच्या संपर्कात येण्याची गती त्याची वाढते, आणि रिॲक्शन फास्ट होते, आणि रेट ऑफ रिॲक्शन केमिकल रिॲक्शन वाढते. सो देअर इज एक्झाम्पल, ट्वाईस एन ओ प्लस ओ टू यूज ट्वाईस एन ओ टू. फक्त ही रिॲक्शन एक्सेप्शन आहे, ह्या रिॲक्शनला टेम्परेचर वाढल्यानंतर रेट ऑफ रिॲक्शन वाढत नाही, तो आपण पुढं हा भाग बघणार आहोत. ही फक्त एक्सेप्शन आहे, बाकी सगळ्या रिॲक्शन ह्या ज्या आहेत त्या टेम्परेचर वाढवल्यानंतर त्याचं रेट ऑफ रिॲक्शन हे काय होते, वाढते. सो ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस, कायनेटिक एनर्जी ऑफ रिॲक्टिंग मॉलिक्युल इन्क्रीज, अँड द नंबर ऑफ इफेक्टिव्ह कोलिजन इन्क्रीज. जे 25 डिग्रीला जी रिॲक्शन होणार त्याच्यापेक्षा जास्त चांगले रिॲक्शन 35 होणार, कारण मॉलिक्युलला एनर्जी मिळणार, त्याची गती वाढणार, ते मिक्सिंग चांगलं होणार, आणि रिॲक्शनचा रेट वाढणार. सो दॅट इज दी टेम्परेचर. देन कॅटालिस्ट. कॅटालिस्ट इन्क्रीजेस द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. कॅटालिस्टचं कार्यच ते आहे की रासायनिक समीकरणाचा अभिक्रियेचा वेग वाढवणं. तर कॅटालिस्ट काय करतो, हा रेट ऑफ केमिकल रिॲक्शन वाढवतो. एक तर एक्झाम्पल दिलेलं आहे पोटॅशियम क्लोरेट, कॅटलिस्ट आहे एम एन ओ टू, हीट केलेला ट्वाईस केशल प्लस थ्राईस होतो. सो कॅटलिस्ट इन्क्रीजेस दी रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. सो नेचर, देन कॉन्सन्ट्रेशन, देन प्रेशर, टेम्परेचर अँड कॅटलिस्ट. सो दीज आर द फाईव्ह फॅक्टर्स विच अफेक्ट्स दी रेट ऑफ केमिकल रिॲक्शन.
नेक्स्ट नो व्हाट डू यू मीन बाय ऑर्डर ऑफ रिएक्शन. रिएक्शनची ऑर्डर म्हणजे काय. द नंबर ऑफ मोलिक्युल्स ऑर ॲटम्स हूज कॉन्सन्ट्रेशन चेंजेस दी ड्युरिंग केमिकल रिएक्शन. नंबर ऑफ मोलिक्युल्स ऑर ॲटम्स हूज कॉन्सन्ट्रेशन, आता एखादी रिॲक्शन आहे त्या रिॲक्शनमधल्या रिॲक्टंट मोलिक्युल्सचं कॉन्सन्ट्रेशन हे जर बदलत असेल तर ती किती मोलिक्युल्सचं कॉन्सन्ट्रेशन बदललं ती संख्या म्हणजे थोडक्यात काय असतं, ऑर्डर ऑफ रिॲक्शन असतं. दी नंबर ऑफ मोलिक्युल्स ऑर ॲटम्स हूज कॉन्सन्ट्रेशन चेंजेस, केमिकल रिॲक्शन सुरू असताना रिॲक्टंट मोलिक्युलचं कॉन्सन्ट्रेशन चेंज होतं ते किती रिॲक्टंटचं होतं, एका होतं दोन्ही होतं, तर त्याला त्याची ऑर्डर ऑफ रिॲक्शन आपण म्हणतो. कन्सिडर, आता इथं रिॲक्शन पण एन वन एक्स प्लस एन टू वाय यूज प्रॉडक्ट. आता एक्स हा एक रिॲक्टंट आहे, वाय हा एक रिॲक्टंट आहे. एक्सचे एन वन नंबर ऑफ मोल्स घेतलेत, वायचे आपण एन टू नंबर ऑफ मोल्स घेतले. सो रेट ऑर व्हेलॉसिटी ऑफ द रिॲक्शन आपल्याला माहीत आहे, डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन पर युनिट टाईम इज इक्वल टू के व्हेलॉसिटी कॉन्स्टंट इन टू कॉन्सन्ट्रेशन स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ एक्स रेस टू नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती आहेत एन वन, म्हणून रेस टू एन वन, अँड वाय रेस टू एन टू नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ वाय दॅट इज एन टू. सो हियर के इज रेट ऑफ रिॲक्शन ऑर व्हेलॉसिटी ऑफ रिॲक्शन, स्क्वेअर ब्रॅकेट इंडिकेट्स कॉन्सन्ट्रेशन, एन वन अँड एन टू रिॲक्शन ऑर्डर्स एक्सपोनंट्स जे असतात त्यांना आपण काय म्हणतो, ऑर्डर ऑफ रिॲक्शन. आता इथं एक्सचा एक्सपोनंट एन वन आहे, वायचा एन टू आहे. सो एन वन प्लस एन टू ही जी काय बेरीज होईल ती बेरीज म्हणजे ह्या रिॲक्शनची काय असते, ऑर्डर. सो ऑर्डर ऑफ रिॲक्शन एन इज इक्वल टू एन वन प्लस एन टू. समजा इथं एक मॉलिक्युल आहे एक्सचा, वायचे दोन मॉलिक्युल आहे, तर एक्स रेस टू वन, वाय रेस टू टू, टू प्लस वन दॅट इज इक्वल टू थ्री. तर अशा पद्धतीनं ही ऑर्डर असते. म्हणताना त्याची व्याख्या आणि परत अशी केलेली, दी सम ऑफ द पॉवर्स टू विच, सम ऑफ द पॉवर्स टू विच रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन्स आर रेज्ड इन द रेट एक्सप्रेशन. म्हणजे सम ऑफ द पॉवर्स, पॉवर कोण आहेत एन वन एन टू, याची पॉवर रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन, हे रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशनला रेज्ड असणारे रेट केमिकल इक्वेशन म्हणले, म्हणजे रेट केमिकल इक्वेशन म्हणले रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशनला रेज्ड असणारे एन वन आणि एन टू ह्यांची बेरीज म्हणजेच दॅट इज ऑर्डर ऑफ रिॲक्शन. सो दी सम ऑफ द पॉवर्स टू विच रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन आर रेज्ड इन द रेट एक्सप्रेशन कॉल्ड एज रेट ऑफ ऑर्डर ऑफ केमिकल रिएक्शन. सो इट मे बी पॉझिटिव, इट मे बी निगेटिव्ह, इट मे बी होल नंबर, फ्रॅक्शन, इंटीजर, व्हॉट एवर, मे बी वन टू थ्री असू शकते, हाफ, थ्री बाय टू वगैरे असू शकते, निगेटिव्हसुद्धा ही ऑर्डर असू शकते. नाऊ मोलेक्युलॅरिटी ऑफ द रिएक्शन. द नंबर ऑफ मोलिक्युल्स ऑर ॲटम्स टेकिंग पार्ट इन द केमिकल इक्वेशन. सो इट ऑलवेज पॉझिटिव्ह इंटीजर लाईक वन टू थ्री. बी आर टू गिव्ज ट्वाइस बी आर. आता बी आर टू चा एक मॉलिक्युल इथं वापरला आहे, नंबर ऑफ मॉलिक्युल्स, एक मॉलिक्युलनं भाग घेतला आहे म्हणून त्याला युनिमॉलिक्युलर आपण म्हणतो. एच टू प्लस आय टू, एच टू म्हणजेच काय, एक मॉलिक्युल आहे याचा एक मॉलिक्युल आहे, ट्वाईस एच आहे म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती भाग घेतला, याचा एक दोन म्हणजे बाय मॉलिक्युलर. इथं दोन एन ओचे मॉलिक्युल्स आहेत, एक ओ टूचा मॉलिक्युल आहे, टू प्लस वन दॅट इज थर्ड मॉलिक्युलर. सो मॉलिक्युलरिटी ऑफ द रिएक्शन, द नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑर ॲटम्स टेकिंग पार्ट इन द केमिकल इक्वेशन, इट मे बी ऑलवेज पॉझिटिव इंटीजर लाईक अ पॉझिटिव्ह इंटीजर लाईक वन टू थ्री एटसेट्रा. सो दिस इज अबाउट द ऑर्डर ऑफ रिॲक्शन अँड मोलिक्युलरिटी ऑफ द रिॲक्शन. तर आजच्या केमिकल कायनेटिक्स संपर्कामध्ये आपण काय केलं, रेट ऑफ केमिकल रिॲक्शन शिकलो, त्यानंतर फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ रिॲक्शन, त्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन, टेम्परेचर, प्रेशर, कॅटॅलिस्ट अँड नेचर ऑफ द रिॲक्टन बघितलं, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या. त्यानंतर आपण ऑर्डर ऑफ केमिकल रिॲक्शन बघितली आणि मोलिक्युलरिटी ऑफ द रिॲक्शन इथं आपण बघितलेली आहे. तर अशा पद्धतीनं हे आजचं लेक्चर इथं संपतं. तर घरीच राहा, स्वस्थ राहा, सुरक्षित राहा, सॅनिटायझरचा वापर करा. परत मी गोष्ट बऱ्याच वेळा सांगतो की सोशल डिस्टन्स नियमाचं पालन करा आणि ह्या पाच स्लाईड्स आपण बघितलेल्या आहेत. तर स्वस्थ राहा, सुरक्षित राहा, घरीच राहा, अभ्यास करीत राहा. ह्या ज्या सगळ्या व्हिडिओज आहेत त्या व्हिडिओचं अवलोकन वारंवार करता. आता प्रॅक्टिकलसुद्धा ही चालू मला वाटते झालेले आहेत किंवा होतील आणि त्याचंसुद्धा व्यवस्थित अभ्यास करा. आणि परीक्षा कधी असतात किंवा काय असतात हे सगळं तुम्हाला टेलिग्रामवर ग्रुपवर सांगितलं जाईल. स्वस्थ राहा, सुरक्षित राहा, धन्यवाद, हॅव ए नाईस डे, थँक्यू व्हेरी मच.